नमस्कार मी मधुरा झी चोवीस तासमध्ये आपलं स्वागत हितगुज ह्या आमच्या खास कार्यक्रमात आपण रोज विविध विषयांवर चर्चा करून तज्ञांचं मार्गदर्शन घेत असतो आणि आज आपण हितगुजमध्ये चर्चा करणार आहोत लेझर सर्जरी ह्या विषयावर आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आले आहेत सर्जन शांतिकुमार चिवटे विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी डॉक्टर शांतिकुमार यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते नमस्कार डॉक्टर नमस्कार डॉक्टर चिवटे हे सर्जन असून ते लेझर तज्ज्ञ म्हणूनही ओळखले जातात ते जे जे हॉस्पिटल टाटा मेमोरियल हॉस्पिटल इथेही आपली सेवा देतात ऑस्ट्रेलिया जर्मनी सिंगापूर चायना इथे जाऊन त्यांनी संशोधन केलं आहे आणि आज आपण त्यांच्याकडून एकूणच अत्याधुनिक लेझर पद्धतींविषयी जाणून घेणार आहोत आणि ही लेझर पद्धत खास करून पाईल, फिस्टुला फिशर तसंच वेरिकोज वेन्स वरती उपयुक्त ठरली आहे चला तर आज आपण या विषयाबद्दल अधिक जाणून घेऊया डॉक्टर चिवटे यांच्याकडून तेव्हा लगेच चर्चेला सुरुवात करूया डॉक्टर पुन्हा एकदा स्वागत आहे आणि अर्थातच आपण बघितलं तर पाइल फिस्टुला किंवा फिशर या आजारांवरती सध्या अनेक उपचार उपलब्ध आहेत मात्र आपण बघितलं तर लेझर उपचारांकडे का वळावं आणि लेझर उपचार कसे फायदेशीर ठरलेले आहेत आत्तापर्यंत जे उपचार याच्यावरती केले जातात ते सर्वसाधारण अनेक दिवस लागतात बरे व्हायला एक दुसरी गोष्ट हे वेदना देणारे आहेत तिसरी रक्तस्राव जास्ती होतो आणि एकंदरीत काय ज्या लोकांची कामं असतात डेली डे टू डे वर्क करणारे आहेत त्या लोकांना या गोष्टीचा त्रास खूप होतो की मी वीस एक वीस एकवीस एकवीस दिवस घरी राहतो त्यामुळं लेझर हे सगळ्यात उत्तम उपाय आहे बरोबर एकूणच आता तुम्ही म्हणाल की लेझर अतिशय उत्तम असा उपाय आहे आणि अर्थात लेझरचा फायदा फार आहे कारण की लेझरचं ऑपरेशन केल्याने किंवा लेझर सर्जरी केल्यानंतर ऑपरे आपल्याला हॉस्पिटलमध्ये स्टे करावा लागत नाही हे एक महत्त्वाचा फायदा आहे आणि वेदना कमी असतात वेदनारहित उपचार पद्धती अशी समजली जाते जेव्हा सारखा असाध्य रोग भेडसावतो एखाद्या व्यक्तीला तेव्हा लेझरने तो कसा बरा होऊ शकतो आणि त्याच्याबद्दल काय सांगाल या हे सर्वसाधारण ही लेझर मशीन्स आहेत त्याच्यामध्ये आम्ही डायोड सीओ टू डायोडचे वेगळे प्रकार आहेत हे सर्व अप केवळ ही मशीन्स नुसती नाही आहेत तर त्याच्यामध्ये स्पेशल प्रोव असतात ते वेगळे वेगळे वापरतो आता तुम्ही फिशोलाविषयी म्हणालात तर सर्वसाधारण रेक्टमचा भाग जो आहे त्या रेक्टमच्या भागामध्ये काही ग्रंथी असतात म्हणजे आपल्या चेहऱ्यावरती जसे हा रेक्टमचा आहे आणि त्या ग्रंथी असतात या काही वेळेला आपल्या कशा चेहऱ्याच्या चे ग्रंथी धुलीकणामुळे मोजल्या जातात आणि मग हो। तिथे आपल्याकडे मोरम किंवा फोड येतात हो। तसेच फोड गुरुद्वाराच्या आतल्या बाजूला येतात आणि मग हे फोड वाढत जातात आणि त्या फोडापासूनच नंतर तुमच्या हे लक्षात येईल की हेच फोड पुन्हा त्याचं मध्ये किंवा पू भरण्यामध्ये रूपांतर होतं आणि एकदा हे आता तुमच्या लक्षात येईल या ॲनिमेशनमध्ये की तो भरलेला पू नंतर आपली वाट शोधायला लागतो आणि ही वाट शोधत मग कुठेही जातो वर जाईल खाली जाईल बाजूला जाईल पण स्किन स्किनपर्यंत येतात ते फुटतात किंवा मग डॉक्टर कट करून काढतात त्याला ॲपसेस ड्रेनेज म्हणतात तर आणि हा ड्रेनेज झाला की त्याचं एक बाहेर एक छिद्र असतं आणि आत एक असतं आणि हे दोन्ही छिद्र जेव्हा मिळतात त्याला तो फिशोला म्हणतात आणि सर्वसाधारण सध्या आम्ही जे उपचार केलेले आहेत फिशोलावरती हे वेगळ्या वेगळ्या तऱ्हेचे फिशल आपल्याला दिसतील पिक्चरमध्ये आणि ह्या पिक्चर फिशुलाच्या बाहेरच्या छिद्रातून ते छिद्र थोडंसं मोठं करून त्यातून दुर्बीन आम्ही प्रथम घालतो आणि ही दुर्बीण आत गेल्यानंतर मग लेझरचा फायबर आत घालून ते संपूर्ण आता ही दुर्बीन घालणं जरुरीचं एवढ्यासाठी आहे हे फिशूल आहेत त्याला अनेक फाटे असतात काही वेळेला अनेक ब्रँचेस असतात आणि या जर तुम्ही डिस्ट्रॉय नाही केला तर फिशुला पुन्हा एक व्हायची शक्यता आहे म्हणून त्याला असाध्य रोग म्हणतात यामध्ये कसं आहे तुम्ही प्रत्यक्षात बघता आहात फिशुला एवढा छोटा आहे बाहेरून का कापून काढण्याशिवाय काही करत नाहीये हो। मग आतल्या भागात काही राहिला तर हे तुमच्या लक्षात येईल हा फिशुलाचा आतला भाग आहे दुर्बिणीतून आपण बघतोय नाही हे दुर्बिणीतून आपण बघतोय आणि आता लेझर त्याच्यानंतर आत देणार आहोत आणि या लेझर मुळे फिशुलाचा ट्रॅक आहे तो डिस्ट्रॉय होतो किंवा बर्न करतो म्हणाग्युलेट करतो फार कमी आहेत फार कमी आहेत कारण ही बर्न झालेली जी काजळी आहे ती सुद्धा आपण काढून टाकतो साफ करतो आणि आपल्याला एक केवळ एक छोटी ट्यूब आहे एवढी जखम राहते त्यात आणि बाहेरच्या बाजूला तर एक सेंटीमीटर आकाराची असते त्यामुळे लोकांना दुखत नाही आहे राहायची जरूर नाही आहे आणि शिवाय त्याची जी ड्रेसिंग आहेत ती पेनफुल नसतात बर। नाहीतर इतर फिशुलाची जे कापून काढलेली ड्रेसिंग ती फार पेनफुल असतात हे तुमच्या लक्षात येईल आता संपूर्ण फिशुला त्यांनी काढून टाकलेलं आहे ते ब्लॅक झालेला आहे तेही नंतर काढणार आहोत आपण आणि त्यानंतर मात्र मध्ये मग तुमच्या हे लक्षात येईल फिशुआला एक सोपं ऑपरेशन झालेलं आहे लोकांना राहायची गरज नाही आहे नाहीतर मध्ये काही काही पूर्वी आम्ही ज्या पद्धतीने करून सहा सहा महिने ती जखम बरी व्हायला लागायची चार ते सहा आठवड्यामध्ये सगळ्या जखम असं पण ऐकण्यात आलं की जेव्हा फिस्टुलाचं ऑपरेशन केलं जात म्हणजे पूर्वीच्या पद्धतीने त्यानंतर जसा बाईला कळ्यांचा त्रास होतो तसाच त्या व्यक्तीला देखील होतो असंही आहे हे कितपत खरंय हे खरं आहे माझ्याकडे एक एसीपी यायचे चार पोलिसांना घेऊन यायचे त्यांना पकडण्यासाठी म्हणून आणि सगळ्या फ्युचरला त्यांनी मला हे सांगितलं की तुम्ही आमच्याकडे प्रेझेंट मध्ये याल घालणार का तुमच्यासाठी तेव्हा नाही म्हणाले ही तुमची ट्रीटमेंट आहे ना ही थर्ड डिग्री ट्रीटमेंट आहे अरे बापरे म्हणजे इथंपर्यंत जर कोणाला वाटत असेल तर आम्ही डॉक्टरांनी विचार केला पाहिजे बदललं पाहिजे हे सगळं आता वेदना रहित आहेत लोक लवकर घरी जातात आणि यात स्पेशली म्हणजे पेशंटला कुठेही त्रास होत त्रास होत नाही फार महत्वाचं म्हणजे त्रास न होणं किंवा वेदना रहित उपचार पद्धती हे फार महत्वाचं आहे आजच्या काळात पाईल्स सारखा आजार पूर्वी फार मध्यम गटातल्या लोकांना होत होता मात्र आजकाल आपण बघितलं तर तरुणांमध्ये देखील पाईल्स वाढत चाललेले आहे बद्धकोष्ठता ह्या मागचं मुख्य कारण आहे का आणि त्याविषयी काय सांगाल आता खरं सांगितलं तुम्ही हा प्रश्न छान विचारलेला मध्यम वर्गीयांना पूर्वी व्हायच्या ढिले पण यायचं पायस बाहेर पण यायच्या परंतु आजकाल काय झालेलं आहे हे यंग जनरेशन आहे त्यांना म्हणजे घरचं खायला आवडत नाही हो। एक आणि दुसरी गोष्ट हे सगळे लंच स्किप करणारे लोक आहेत दुपारी काहीतरी खाऊ आईने डबा घेऊन जा म्हटलं तरी ते घेऊन जात नाहीत म्हणजे डबा घेणं जरा कमीपणाचं वाटतं त्यांना किंवा असं मित्रात बसून खाणं ही बरोबर वाटत नाही तर ह्या जंक फूड मुळे सगळेजण कॉन्स्टिपेशनच्या हार कॉन्स्टिपेशन मुळे आणि कमी मल तयार झाल्यामुळं त्यांना तिथं जोर करायला लागला जात जोर करायला लागला नाही जोर करा लागत असताना पायल्स आपआपच बाहेर येतात हे पायल्स तुमच्या लक्षात येईल की पाइल्स ज्या बनलेल्या आहेत त्या अनेक रक्तवाहिन्यांच्या जाळ्यामुळे बनलेल्या आणि आतापर्यंतची जी उपचार पद्धती होती ते जाळ्यांचे कुठेतरी मध्यभागी एखाद्या बांधून घ्यायच्या पाईल्स काढून टाकायच्या पण त्यामुळे पाईल्स बऱ्या होत नाही आता ह्या पाइल्स बऱ्या करण्यासाठी यातली प्रत्येक रक्तवाहिनी आहे ती कोअग्युलेट केली पाहिजे आता तुमच्या हे लक्षात येईल की ह्या रक्तवाहिन्या आहेत त्या जाळं आहेत आणि ह्या पाइल्स तयार करतात आणि जर हे तुम्ही हु, आता ही नवीन लेझर पद्धती बघितलीत या पद्धतीमध्ये कसं आहे जे बाहेरचं आवरण आहे ते तर नॉर्मल ठेवलं जातं त्याला काही इजा होत नाहीये परंतु हे लेझर स्पेसिफिकली ब्ल्यू कलर आहे किंवा पर्पल कलर आहे त्याच्याकडे अट्रॅक्ट होतं त्यामुळे फक्त रक्तवाहिन्या आहेत त्या कोयाग्युलेट होतात आता तुमच्या लक्षातील हा जो फायबर आहे तो समोरचा जो पांढरा पेपर आहे त्याला अजिबात काही त्रास होणार नाहीये किंवा जळणार नाहीये हेही लक्षात येतं परंतु हा पेपर काढल्यानंतर तुमच्या खाली लक्षात येईल की त्यांनी जवळपास कोयाग्युलेट केलेलं आहे सगळं मग या रक्तवाहिन्या सगळ्या कोएग्युलेट झाल्या की त्यानंतर मात्र आपल्या हे लक्षात येईल की या रक्तवाहिन्या जवळपास बंद झालेल्या आहेत पाइल्स पण बंद झाले आहेत परंतु त्याच्यात अजून एक डिफेक्ट असायची शक्यता अशा आहे की जोर केल्यामुळे ह्या पाइल्स खाली यायची शक्यता आहे आता ते होऊ नये म्हणून आता याच्यावरती नवीन प्रकार आम्ही त्यात असा नवीन शोधून काढलेला आहे की याच्यामध्ये हे काही स्टिच घातले जातात स्पेशल आणि हे स्टिच घातल्यानंतर हे पाइल्स खाली येत नाहीत म्हणजे दोन प्रकार म्हणजे पद्धतीनं हे पाइल्स कंट्रोल केले जातात आणि याचे पूर्वी कसं असायचं की पाइल्स झाल्यानंतर लोकांना बऱ्याच वेळा असं वाटायचं माझे बरे होणार का पाईल्स पुन्हा होणार का मला आणि आम्हा डॉक्टरांच्याकडे याचं काही उत्तर नसायचं बऱ्याच वेळेला ज्या पद्धती आहेत प्रचलित त्यामध्ये नाही म्हटलं तर काही वेळेला शून्य पासून ते चाळीस टक्के पन्नास टक्के पर्यंत पाईल्स पुन्हा व्हायच्या तर या पद्धतीमुळे आता हे पाईल्सचे कंट्रोल खूप छान आले जवळजवळ परमनंट क्युअर झाला असं म्हणायला हरकत बरोबर मी थोडक्यात ह्या नवीन उपचार पद्धतीमुळे मग एक्सटर्नल पाईल्स असो किंवा इंटरनल पाईल्स असो असो ह्या दोन्ही पाईल्स वरती आता उपचार सहज उपलब्ध आहेत आणि लेझर पद्धतीने उपचार उपलब्ध आहेत त्याचबरोबर सर आता तुम्ही म्हणालात की बऱ्याचदा बद्धकोष्ठता ह्याच्यामुळे पाईल्स सारखा त्रास होतो पण आज आपण बघितलं तर जंक फूडचा जमाना आहे अनेक लोक जंक फूड जास्त सेवन करतात ह्याच्यामुळे फायबर तितकस आपल्या ह्याच्या शरीरात जमा होत नाही आणि ह्याच्यानंतर ह्या कॉन्स्टिट्युशनचा त्रास सुरू होतो मग अशा लोकांना तुम्ही काय सल्ला द्याल ज्यांना कॉन्स्टिट्युशनचा वारंवार त्रास होत असेल वारंवार ज्यांना त्रास व्हायचा असेल त्या लोकांना सल्ला फार काही मोठाच्या मोठा आहे किंवा मोठा प्रोग्राम देतोय असं काही नाही बरोबर आहे तुम्ही घरचं खा भरपूर खा आता खाल्ल्यानंतर प्रत्येक कमीत कमी तरुण मुलींना तरी वाटते मी जाड झाले तर काय भरपूर व्यायाम करा की मेंटेन युअरसेल्फ बरोबर हे जर तुम्ही करत राहिला आणि अजून एक गोष्ट आपण विसरतो की आपण कामामुळे पाणी कमी पितो हो खायचो तर हे कमीत कमी तीन ते चार लिटर दिवसाला पाणी प्यायला पाहिजे म्हणजे कॉन्स्टिपेशन हा आजार लाइफस्टाइल वरती अवलंबून रादर दॅन जस्ट युनो औषध पण यामध्ये सुद्धा काही वेळेला लोकांच्याकडं काहीच नसतं तरी कॉन्स्टिब्युशन होत त्याचं एक मुख्य कारण आहे आपलं कल्चर इंडियन कल्चर इंडियन फूड व्हेरी गुड परंतु जे आपल्याला सकाळी साफ झालं पाहिजे आणि स्वच्छ झालंच पाहिजे हे काही कंपल्सरी आपल्याला असेल हो पण बॉडीला नाही आहे ना बॉडी ती स्वतः रिएक्ट करते बरोबर आहे जर तुम्ही खाल्लेलं व्यवस्थित नसेल तिथं जर स्टोअरच नसेल तर काय बाहेर काढणार आहात नो no प्रॉडक्शन तर अशा वेळेला तुम्ही जोर करत बसता टॉयलेटमध्ये बऱ्याच वेळा जाऊन येता तुमच्या मर्जीप्रमाणे कधी शौच होत नाहीये शौच हे रिफ्लेक्स ऍक्शन आहे जसं हार्ट चालतं तसं ते चालत असतं खरं म्हटलं तर आपली इच्छा ती असते मग अशा कारणामुळं काही वेळेला आपल्याला सवयी लागून जातात की जोर करणे जोर करणे मग असं जोर केल्यानंतर बऱ्याच वेळेला हा बद्धकोष्ठ जडून जातो बापरे हा बद्धकोष्ठ आहे किंवा कॉन्स्टिपेशन आहे अनेक लोकांना असतं पण युजुअली काय होतं एक गोळी घे दोन गोळी रेचक घे चूर्ण घे काहीतरी घे अनेकदा घेत बरे बऱ्यापैकी बरं होतं परंतु काही लोकांचं बद्धकोष्ठ बरंच होत नाही त्यांना मग काही औषध उपयोगी पडत नाही एनिमा घ्या किंवा आणखीन काहीतरी करा त्याचबरोबर ते स्वतः इतका जोर करतात की शेवटी मग आपलं पोट दाब च्या बाजूची जागा प्रेस कर त्यांनी जर मल बाहेर नाही आला बोटाने मल काढायचा प्रयत्न करतात अशा ह्या सगळ्या गोष्टी होतात वारंवार टॉयलेटला जातात म्हणजे जवळपास त्यांचं आयुष्य आहे हे बिटवीन बेडरूम आणि टॉयलेट जातं अशा लोकांना आम्ही तीव्र रिफ्रॅक्टरी कॉन्स्टिपेशन होतो आता मग त्याचं कारण काय हे मात्र बघ आपण ह्याच्याबद्दल अजून चर्चा करूया डॉक्टर पण एका ब्रेक नंतर तेव्हा हितगुज मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची कुठेही जाऊ नका पहात्रा आमचा खास कार्यक्रम हितगुज ब्रेकनंतर हितगुजी आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण चर्चा करतोय लेझर सर्जरीविषयी आणि आपल्याला मार्गदर्शन करताय डॉक्टर चिवटे मी पुन्हा एकदा चर्चेकडे भेटते डॉक्टर अर्थातच आपण कॉन्स्टिट्युशनबद्दल बोलत होतो आणि आता तुम्ही सांगितलं ज्या पद्धतीने कॉन्स्टिट्युशनचा तीव्र कॉन्स्टिट्युशनचा म्हणजे तीव्र बद्धकोष्ठतेचा त्रास होतो तेव्हा अनेक उपचार उपाय केले जातात मात्र नेमका काय उपाय करावा हे सगळ्यांनंतर कारण की बद्धकोष्ठाचा झाल्यानंतर पुढे जाऊन तुम्हाला पायल्स फिशर फिस्टुला ह्या सारख्या प्रत्येक गोष्टीला सामोरं जावं लागू शकतं तर नेमका तेव्हा जेव्हा आपल्याला असं कळल्यावरती आपण डॉक्टरांचा नेमका काय सल्ला घ्यावा आणि आहारात नेमका काय बदल करावा मी अगोदर त्यात काही काही भरपूर खाणं भरपूर पाणी पिणं भरपूर एक्सरसाइज करणं या तीन गोष्टी पाळल्या तर बऱ्याच वेळा बद्धकोष्ट ट्रीट केला जातो आपलं इंडियन फूड मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्याच्यामुळे अनेक फायबर्स आहेत म्हणजे खरं म्हटलं तर आपण फायबर शिवाय दुसरं काही खातच नाही तर तो प्रश्न येत नाही आपल्याकडे आता आपल्याकडे काय प्रॉब्लेम आला तो कल्चरल मी सांगितलं सकाळी आपली इच्छा होती की आज सकाळीच झालं पाहिजे ते होत नाही तर त्यामुळं काय होतं हे तुमच्या लक्षात येईल की हे आपले रेक्टमचे वरचे भाग आहेत एकमेकामध्ये शिरायला लागतात मग जोर केल्यामुळे ते लूज होतात आणि एकमेकामध्ये शिरायला लागले की मग ती जागा बंद झाल्यासारखी वाटायला लागते आपल्याला कारण ट्यूब इन ट्यूब असलं की आतली ट्यूब बंद झाल्यासारखी वाटते आणि मग ही खाली खाली यायला लागेल आणि जसं खाली यायला लागेल तस तसं तुम्हाला तो कोटा सारखा भरल्यासारखा वाटतो वारंवार शौचालय जाऊन सुद्धा होत नाहीये कारण तिथं काही नसतंच फक्त ही ट्यूब असते तिथे तर मग असं झाल्यानंतर याला इंटरनल प्रोलॅप्स म्हणतो किंवा इंटर ससेप्शन म्हणतो थोडे अवघड शब्द आहे पण आतला भागातला उतरणे खाली उतरणे हा योग्य शब्द राहील आणि असं झाले की त्याचे बरेच प्रकार आहेत त्यामुळं हे अडकलं जातं काही वेळेला रेक्टम पुढच्या बाजूला बलुंड होतं किंवा पाठीमागच्या बाजूला बलुंड होतं किंवा वरचा भाग खाली येतो आणि हे जर असंच होत राहिलं तर एक दिवस तो भाग बाहेर यायला येणार नाही त्याला प्रोलॅप्स रेक्टम म्हणतात ह्या प्रोलॅप्स रेक्टम आणि हे इंटरनल प्रोल हे एकमेकांचे पूरक आहेत कनेक्टेड आहेत आणि हे होऊ नये म्हणून जर करायचं असेल तर आपल्याला अगोदर या बद्धकोष्ठाची आणखीन इन्व्हेस्टिगेशन केली पाहिजे आपण म्हणाला तसं बद्धकोष्ठ कोठा जड असणे म्हणतात तो एक प्रकार वेगळा आहे त्याची आपल्याला इन्व्हेस्टिगेशन केली पाहिजे परंतु हे बद्धकोष्ठ आहे जे खालती उतरल्यामुळे ते आपल्याला केवळ बोटाने सुद्धा ओळखता येईल आपल्याला दॅट इज कॉल इंटरनल इंटरेस्ट परसेप्शन आणि आम्ही फ्री टेस्ट करतो म्हणजे ते रेक्टम लूज झाले का नाही आपल्याला कळत जर असं लूज झालेलं रेक्टम असेल तर आपण त्याला हे रेक्टम पुन्हा होतं त्या ओरिजिनल जागेला फिक्स करू शकतो ह्याच्यामध्ये काही टाके घालून सॅक्रम किंवा माकडहाराचा वरचा भाग आहे त्याला आपण फिक्स केलेले आहेत त्यात लेझर खूप काम आले आणि हे फिक्स खाल्लं की नियमित त्याचा आकार येतो त्यामुळे चर्च वगैरे नियमित होतात आणि कमीत कमी जे दिवस आणि रात्र काळजीत असतात मला आज झालेली नाहीये आपल्या इंडियामध्ये हो, पद्धत अशी हो। की रोज होणं जरुरीच आहे नाहीतर मेंटली ब्लॉक होतो अमेरिकेमध्ये तीन दिवसातून एकदा जाता त्यांचा मेंटल ब्लॉक होत नाही तीन दिवसांनी आपल्यात हा प्रॉब्लेम बरोबर आहे पण लहान मुलांचं आपण बघितलं तर अनेकदा लहान मुलांना हा बद्धकोष्ठतेचा त्रास जास्त प्रमाणात भेडसावतोय असं वाटतं का लहान मुलांना काही कंजेनायटल डिसीज ज्याला वगैरे म्हणतात त्या तेवढ्या पुरत्यात फार पर्सेंटेज कमी आहे त्यातल्या त्यात आपण त्यांना पुन्हा एकाने नुसतंच दूध पाचतो दुधामध्ये पुन्हा पावडर घालतो हो। जास्त होण्यासाठी त्याबरोबर पाणीही भाजलं पाहिजे बरोबर ते पाजलं तर मला वाटतं त्यांची कमी बरोबर म्हणजे लहान मुलांसाठी देखील खरं तर आतापासून प्रयत्न करायला पाहिजे कशा पद्धतीने आहार द्यायचा हे देखील पालकांनी ठरवलं पाहिजे आपण एक छोटासा ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर वेरिकोज वेन्स वरती लेझर उपचार काय आहेत हे तुमच्याकडनं जाणून घेऊया पण एका ब्रेक नंतर तेव्हा हितगुज मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची कुठेही जाऊ नका पाहत रामचा खास कार्यक्रम हितगुज ब्रेक नंतर हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आज आपण लेझर सर्जरीबद्दल जाणून घेतो आणि माझ्यासोबत आहे डॉक्टर चिवटे मी पुन्हा एकदा चर्चेकडे वेळ डॉक्टर आपण फेस्टुला फिशर पाईल्स यावरती लेझर उपचार तर जाणून घेतलेच तुमच्याकडनं मात्र वेरिकोज वेन्स ही देखील आता एक मोठी समस्या बनलेली आहे आणि वेरिकोज वेन्सवरती आता लेझर उपचार पद्धती देखील आता उपलब्ध आहे आणि त्याने खूप फर, फरक पडतो पेशंट्सना त्याविषयी मला जाणून घ्यायला आवडेल तुमच्याकडनं आता या व्हेरिकोज वेन म्हणजे युजली आपण त्याला कॉस्मेटिक प्रॉब्लेम वेन मोठ्या झालेल्या आहेत बरोबर दिसत नाहीत वेनचं जाळं झालेलं आहे पण ही काही बाब खरी नाही आहे व्हेरिकोज वेन मध्ये एक दोन तीन कारण मी जस सांगेन प्रेग्नन्सी हा एक प्रॉब्लेम असा आहे की जिथं पोटामध्ये जरी मूल असलं तर खालच्या व्हेनवरती इफेक्ट येतो ते मोठ्या होतात वाईट होतात त्या वाईट झालेल्या ची त्या झडपा ज्या आहेत त्या मिटल्या जात नाहीत म्हटल्यावरती ते रक्त हृदयाकडे न जाता तिथच राहत आणि आपल्या पायामध्ये जे काही असे घटक तयार होतात जसं लॅक्टिक आहे किंवा आपण टाकाऊ पदार्थ म्हणा तुम्ही ते किडनीपर्यंत पोहोचून नंतर जायला बाहेर टाकले जायचे किंवा लिव्हर मधून बाहेर जायला टाकले जात नाही टाकले जात नाही त्यामुळे त्याचे दुष्परिणाम होतात एक दुसरी गोष्ट या वेन्स ज्या मोठे होतील म्हणजे कॅनॉल्स आहेत ते मोठे व्हायला लागले की मग बाजूला पण जायला लागतात आणि मग हे ब्लड जर शरीरात यायला लागलं किंवा स्किन मध्ये याय लागलं तर हे ब्लडचाही इफेक्ट घेऊन त्या ब्लॅक व्हायला लागतं तुम्हाला हेही लक्षात येईल की काही ठिकाणी असे चक्र तयार होतात किंवा व्हॉल्स गोळे त्यामध्ये काय रक्त तिथंच फिरत राहतं मग त्याच्या गोठळ्या तयार होतात मग ह्या गोठळ्या जर पसरायला लागल्या तर मग मात्र आम्ही आम्ही तर विचार करतो त्याच्या अगोदर ट्रीटमेंट केली पाहिजे हे जे पाय आहेत हे सगळे ब्लॅक पिगमेंटेशन एक्झमा आणि हे याचं कम्बिनेशन आहे आणि जखमा पण होतात ना तर काही वेळेला हे जर क्लॉट बाहेरच्या व्हेन मधून आतल्या मध्ये गेले की अख्खा पाय सोजून तो एवढा मोठा होतो की माणसाला स्वतःला उचलता येत नाही आणि अशा स्थितीत आम्ही डीप वेन थ्रांबोसिस असेल तर लेझर सुद्धा काही करू शकत नाही त्यांना आयुष्यभर तसंच काढावं लागतं हा त्यातला वाईट परिणाम आहे पण ही लेझर ट्रीटमेंट एक वरदान ठरलेलं आहे आणि लोकांना फार सोप्या पद्धतीने ट्रीटमेंट करता येईल हे लक्षात येईल की या वेन तो लेझर फायबर जातोय आणि जस्ट हे कुठल्या तरी सुई किंवा त्या माध्यमातून घालतो आम्ही म्हणजे बाहेर जखम करावीच लागत नाही असं असताना केवळ ते लेझर फायबर आतनं फायर केल्याबरोबर ही अख्खी व्हेन बंद होते किंवा बायरोग्युलेट होते Hmm. इतका सोपा आहे परंतु सोपा, है, पर तो सोपा असला तरी सगळ्या व्हेन स्ट्रेट नसतात हो, ज्या नागबोडी व्हेन आहेत तिथं मात्र हे करायला खूप वेळ लागतो आणि बऱ्याच वेळेला टोसायला लागतं पण त्यापेक्षा एक, एक वेळच आम्ही एका पायाला सुंद करतो आणि सगळ्या तुमच्या लक्षात येईल एवढ्या नागबोडी व्हेन्स आहेत पण लेझर नंतर सगळं काही बरं झालेलं आहे ह्या सुद्धा व्हॅन्स एकदम क्लिअर झालेलं आहे आणि प्रत्येक वेळेला हे क्लिअरन्स यायची शक्यता खूप आहे फायदे म्हणजे कुठेही जखम नाही सर मला विचारायचं आहे ह्या निमित्त व्हेरिकोज वेन्स हा जो प्रकार आहे विकार झालेला आहे उद्भवलेला आहे कॉस्मेटिक तुम्ही म्हणालात तसं पण ह्याच्या ह्याच्या वेदना होत नाहीत तितक्याशा त्यामुळे काय होतं बऱ्याचदा दुर्लक्ष केलं जातं वेरिकोज वेन सारख्या या आजारावर तर मग नेमकं जेव्हा आपल्याला अशा काही सिमटम्स दिसायला लागले नेमकी लक्षणं कोणती असतात आणि ती, ती दिसायला लागल्यावरती ताबडतोब आपण डॉक्टरांकडे जाऊन जर उपचार केले तर आपल्याला पुढे ह्या सर्जरीजला सामोरं जावं लागणार नाही का नाही एकदा वेन्स मोठ्या झाल्या कुठल्याही त्या छोट्या कुठल्याही औषधांनी करता येत नाही कुठल्याही प्रिव्हेंटिव्ह रिझननी काही करता येणार नाहीत ह्या एकदा मोठ्या झाल्या की एकतर काळजी घ्यायला पाहिजे की आपल्याला दुसरं काही होणार नाही एक, दा एक सगळ्यात वाईट गोष्ट याच्यामध्ये व्हेरिकोज व्हेनमध्ये अशी आहे की तुम्ही आयुष्यभर सुद्धा व्हेन सकट काढाल पण एक दिवस असा येईल त्या जर गोठळ्या तयार झाल्या रक्ताच्या आणि त्या तिथून डिस्लॉज झाल्या किंवा रक्तात जर गेल्या ते कुठेही ब्रेनमध्ये जाऊ शकतात हार्टमध्ये जाऊ शकतात मध्ये आणि त्याचे त्याच्या अटॅक येतात ब्रेनमध्ये गेले तर पॅरालिसिस व्हायची शक्यता आहे आणि मी तुम्हाला एक उदाहरण दिलं डीव्हीडी म्हणतात त्याला ते जर पाय आतल्या बाजूला गेले तरी पाय एवढा सुचतो या सगळ्या गोष्टी म्हणजे तुम्ही एक खिशामध्ये बॉम्ब ठेवून फिरता म्हणून डी हे व्हेरी क्लोज व्हेन तुम्हाला त्रास देतो की न यापेक्षा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा मला याच्यामध्ये काही करता येईल आणि केवळ मी काहीतरी बँडेज बांधतो हे हुँ। करतो हुँ। तसं नाही होत बरोबर आहे म्हणजे थोडक्यात दुर्लक्ष करून चालणार नाहीये जसं आता तुम्ही म्हणालात त्याचे किती दुष्परिणाम होऊ शकतात पुढे जाऊन अर्थातच डॉक्टर वेळ संपल्यामुळे आपल्याला इथेच थांबावं लागतंय मात्र तुम्ही खूप छान मार्गदर्शन आपल्या एकूणच लेझर उपचार पद्धतीविषयी दिलं त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद थँक्यू तेव्हा माहिती गुरुज हे आमच्या खास कार्यक्रमात इथेच थांबतो तुम्ही पाहत राहा जी चोवीस तास राहा एक पाऊल पुढे जी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे